पाणी वाचवा हे तर आपण लहानपणीच ऐकले आहे, मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात आपल्याला पाणी टंचाईची झळ पोहोचत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याची कृती आपल्या हातून घडतच नाही। या वर्षीच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने वर्धा शहर आणि परिसरात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। या वर्षी वर्धा जिल्ह्यात आपल्याकडे जे सिंचन प्रकल्प आहे त्यामध्ये साधारणतः सर्व प्रकल्पात सरासरी 40% साठा उपलब्ध आहे। 40% साठा हा फार कमी साठा असल्यामुळे आपल्याला सिंचन करण्याला मर्यादा येत आहेत। शक्यतोवर कमी पाणी पाळ्याचे पिकं त्यांनी घ्यावेत। आपण सर्वांना माहितीच आहे की या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा बरंच कमी झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील सरासरी जो पाऊस होतो या पावसापेक्षा या वर्षी साधारणपणे 23% कमी पाऊस पडलेला आहे। आम्ही जो स्टडी केलेला आहे वर्धा जिल्ह्याकरता तर जवळपास 130 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे। आपल्याला या वर्षी भीषण अशा पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी आतापासूनच तयारीला लागायला पाहिजे। पाण्याचा किती उपलब्ध साठा आपल्याकडे आहे हे आपण आता शास्त्रीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांकडनं ऐकलं। भारताजवळ पाणी भरपूर आहे, जगाच्या 2% जागा आपल्याकडे आहे, 4% पाणी आपल्याकडे आहे, परंतु सोबतच 16% पॉप्युलेशन आणि 10% कॅटल म्हणजे गाई जनावर आपल्याकडे आहेत। इतकी मुबलकता पाण्याची असताना सुद्धा आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं। कमी येणाऱ्या पावसावर आपलं काही नियंत्रण नाही, परंतु जे पाणी आपल्याकडे येतं त्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं आणि वापर जर व्यवस्थित केला तर बऱ्यापैकी आपण पाणी वाचवू शकतो। आपण वॉटर कप मध्ये 1.5 महिना कामं केलं, गावातल्या लोकांनी कामं केलं, त्यांना शहरातल्या लोकांनी हातभार लावला। एक पाण्याचा थैंब वाचवणं किती कठीण आहे याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकते, परंतु तेच पाणी जेव्हा आपल्या नळात येतं तेव्हा आपण ते पाणी कसं येतं कुठून येतं हे विसरून जातो। आज आपल्या नळात लीक होणारा एक पाण्याचा थेंब जो सेकंदाला एक थेंब पाणी पडतं त्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर वर्षाला 365 दिवसात फक्त एक फॅमिली एका नळात 2 लाख लिटर पाणी वाया घालवत असते। पाणी अंगणामध्ये टाकणे याला काहीही अर्थ नाही आहे, 15 मिनिटात ते पाणी वाळून जाणार आहे आणि साधं ते पाणी जेव्हा आपण अंगणात टाकतो जवळपास 100 ते 150 लिटर पाणी एका छोट्याशा अंगणात आपण वाया घालवत असतो। अर्बन माणसाची म्हणजे शहरी माणसाची पाण्याची रिक्वायरमेंट ही 150 लिटर एका दिवसाला आहे। आश्चर्य म्हणजे त्यातलं 60 ते 65% पाणी फक्त टॉयलेट फ्लशिंगला जातं। आपण जर एक काळजी घेतली की आपण जर लॅटरिन यूज केला तर लॅटरिन यूज करताना फ्लश करावा, परंतु जर आपण त्याला लघवी करण्यासाठी जर केला तर त्यावेळी जर आपण मग्यानी पाणी टाकलं तर जवळपास 30 ते 40% पाणी आपण टॉयलेट फ्लशिंगमध्ये वापरू शकतो। आपल्याकडे नळ येतो, ग्रामपंचायत नगर परिषद पाणी पुरवठा करते, ते पाणी प्यायसाठी असतं, त्याला ब्लिचिंग टाकलेलं असतं, त्याला शुद्धीकरण केलेलं असतं, ते आपल्याला येतं। आपण आपलं पाणी वापरून झाल्यानंतर नळ जाईपर्यंत ते पाणी एक तर रोडवर टाकत असतो किंवा काही काही महाभाग ते पाणी सरळ लॅटरिन मध्ये सोडून देतात। त्यांचा विचार हाच असतो की मी पाण्याचं बिल भरतोय तर मी पूर्ण पाणी वापरेल। वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून आम्ही मागच्या 2 वर्षापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रूफ वॉटर हार्वेस्टिंगचा प्रचार करतो आहे। फारच इकॉनॉमिकल वे मध्ये आम्ही लोकांना त्यांच्या छताचं पाणी भूगर्भात कसं टाकता येईल ते यंत्रणा आम्ही करून देतो आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत नगरपालिका वर्धानी सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा एक धोरण निश्चित केलंय की ज्या प्रॉपर्टीजनी ज्या मालमत्तांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय वापरला असेल किंवा वापरतील तर त्यांना आपण मालमत्ता करारमध्ये सुद्धा सूट देण्याचं एक प्रयोजन केलेलं आहे। मी या निमित्ताने आप सगळ्याशी एक आवाहन करतो, पाणी आपल्यासाठी अतिशय एक महत्त्वाची बाब आहे, त्याचा सुद्धा आपण कसं अपव्यय करतो आहे ते आपल्याला बघायला पाहिजे। त्याचा अपव्यय टाळून त्यांना आपल्याला संतुलित प्रकारे कसं वापर करता येतील आणि त्याचा जास्तीत जास्त काटकसरीनं कसं उपयोगवरती आणता येतील त्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे। आपल्याला याच वेळी विद्यार्थ्यांना सेन्सिटाईज करणं आवश्यक आहे, कारण ते आपले खरे जलदूत आहेत। त्यांना पाण्याचा वापर कसा करावा, पाणी कसं वाचवावं ही जर माहिती आपण प्रायमरी एज्युकेशन पासून प्राथमिक शिक्षणापासून दिली तर याचा फायदा नक्कीच आपल्याला भविष्यात मिळेल। आपले सहकार्य शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही। आपण 2 पाऊल पुढे यावे आणि 4 पाऊल पुढे येतो हेच संकल्प घेऊन एकदा आपला सगळं चांगलं वर्धा आपण साकारूया। चला आपण सर्व मिळून पाणी वाचवूया, कारण जल है तो कल है। चला आपण प्रत्येक थेंब वाचवूया, प्रत्येक थेंब भविष्यासाठी। ध्यान रहे दोस्तों, जल है तो जीवन है। शेवटी एवढंच म्हणेल की एव्हरी ड्रॉप काउंट्स, प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि तो साठवणं त्याचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आता पाण्याला पाण्यासारखं वापरणं थांबवा, प्रत्येक थेंब जपून वापरा, कारण प्रत्येक थेंब असेल सुखी भविष्यासाठी।